तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीनाथ चव्हाण, त्यांची पूर्ण टीम, एपीआय पवार, एपीआय निकम, पीएसआय कुटे आणि त्यांची पूर्ण डिटेक्शन टीम यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती. त्याच्या अनुसार एका ठिकाणी काहीतरी गुटखा आणि सुगंधित तंबाखू असं कन्साइनमेंट येणार असं माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ट्रॅप लावला होता. त्याच्या अनुषंगानं त्यांना एका ठिकाणी तो कंटेनर आणि एक टेम्पो त्या ठिकाणी त्यांना मिळाला. त्या ज्या काही टीप होती त्या अनुषंगानं त्यांनी ज्यावेळेस त्याचा सर्च घेतला त्यावेळेस त्याच्यामध्ये जवळजवळ 12,96,064 रुपयाचा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू त्या ठिकाणी मिळून आली. आणि त्याच्यामध्ये ट्रक आणि टेम्पो असाही आपण मुद्देमाल त्याच्यामध्ये हस्तगत केलेला आहे. तर एकूण जवळजवळ 22,46,064 रुपयाचा हा पूर्ण मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे. याच्यामध्ये एक चांगली कामगिरी नशामुक्त अभियान जे नवी मुंबई पोलीस राबवत आहे माननीय पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग सर यांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामध्ये एक चांगलं हे लीड आपल्याला मिळालेलं आहे. आणि याच्यामध्ये आरोपी आपण काय कोण आहेत, कुठून आलेला आहे, कुठं डिलिव्हर होणार आहे याचा तपास चालू आहे. आणि निश्चितच याच्यामध्ये आपल्याला पुढं चांगला आणखीनही काही मिळण्याची शक्यता आहे. तर ही उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीनाथ चव्हाण आणि त्यांच्या टीमने केलेली आहे. त्याच्यानुसार 253/21 हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे तळोजा पोलीस स्टेशन येथे आणि तपास चालू आहे. नाही, एका ठिकाणी ती उभी होती आणि ते शिफ्टिंग चालू होतं, म्हणजे मोठा कंटेनर होता आणि त्याच्यामधून ते छोट्या टेम्पोमध्ये ते शिफ्ट करत असताना त्या ठिकाणी ते गाड्या आपल्याला मिळून आलेल्या आहेत. हां, त्याच्यामध्ये जे ड्रायव्हर होते आणि जे होते ते पळून गेले, परंतु आपल्याकडे व्हेइकल्स आहेत तर त्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि ते निश्चित आपल्याला आरोपी त्याच्यामध्ये मिळणार आहे.